नमस्कार कुकिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भाज्या स्टोर करण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत टिप नंबर एक आहे हिरवी मिरची हिरवी मिरची छान टिकण्यासाठी तिचे देठ काढून चिल असा थंडगार पाण्यामध्ये आपल्याला हिला भिजत ठेवून नंतर कोरड्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची त्यामुळे ती जास्त दिवस टिकली जाते हरभऱ्याची भाजी जास्त दिवस टिकवण्यासाठी तिला छान कडकडीत कर उन्हामध्ये सुकून एका हवाबंद जार मध्ये भरून ठेवायची त्यामुळे ती वर्षभर वापरता येते आणि छान टिकून सुद्धा राहते भोपळा व्यवस्थित स्टोर राहावा किंवा तो मऊ पडू नये यासाठी दुधी भोपळा स्वच्छ कापडाने पुसल्यानंतर त्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवावा आणि त्याच्या डेटाला सेल लावा ज्यामुळे तो मऊ पडत नाही हिरवा मटार व्यवस्थित वर्षभर स्टोअर करण्यासाठी त्याचे छान असे वाटाने काढल्यानंतर एका पॉलिथिनच्या पॅकबंद पिशवीमध्ये डीप फ्रीजला स्टोअर करून ठेवावा लसूण जास्त दिवस टिकण्यासाठी त्याच्यावरचा पाला काढल्यानंतर एका छान असं चाळणीमध्ये हवेवरती ठेवावं त्यामुळे तो जास्त दिवस टिकला जातो आळूची पाने जास्त दिवस टिकण्यासाठी त्याची देठं काढल्यानंतर त्याला पेपरमध्ये गुंडाळून ठेवावी त्यामुळे ती जास्त दिवस टिकली जातात कांद्याची पात जास्त दिवस टिकण्यासाठी तिला एका न्यूजपेपरमध्ये व्यवस्थित स्वच्छ कोरडी करून छान अशी गुंडाळून ठेवावी ज्यामुळे ती जास्त दिवस टिकते आणि सुद्धा नाही लिंब जास्त दिवस छान टिकण्यासाठी छान कोरडी केल्यानंतर काचेच्या जारमध्ये हवाबंद जारमध्ये ठेवावी ज्यामुळे ती व्यवस्थित ताजी टवटवीत अशी राहतात आणि जास्त दिवस टिकलीही जातात टोमॅटो जास्त दिवस ठेवण्यासाठी टोमॅटोच्या डेटांना सेलो टेप लावावा ज्यामुळे ती व्यवस्थित स्टोअर राहतात आणि ताजी टवटवीत राहतात तुम्हाला जर ह्या दहा टिप्स आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार